आणि धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी चौंडीमध्ये सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाचा आज 20वा दिवस आहे. परंतु उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर हे सुरेश बणगर आपल्या उपोषणावरती ठाम आहेत. उपोषणकर्ते सुरेश बणगर यांची कन्या प्रतीक्षा हिनं काल आपल्या वडिलांची भेट घेतली. तसंच शासनाकडे तिनं विनंती केली आहे की आपल्या वडिलांच्या आणि सर्वांच्याच उपोषणाकडे आंदोलनाकडे तातडीनं लक्ष दिलं जावं, अन्यथा गाठ धनगरांची आहे. या आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल हे कदाचित आज स्पष्ट होऊ शकेल. सुनील भोंगड आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. सुनील, आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवरती ठाम दिसत आहेत, चर्चेसंदर्भात काही पावलं उचलली जात आहेत का? काय स्थिती, काय चित्र आंदोलनाचं? नक्कीच, धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी चौंडी या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 20वा दिवस आहे. 20 दिवस झाले तरी देखील हे आंदोलन सलग पद्धतीने सुरू आहे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरेश बणगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांचीही प्रकृती ही काहीशी खालावलेली आहे आणि दोघांचंही उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. त्यातच काल सुरेश बणगर यांच्या कुटुंबियांनी त्यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली. त्यावेळेला त्यांचं कुटुंबीय हे भावूक देखील झालेलं होतं. त्यांची कन्या प्रतीक्षा बणगर हिने आक्रमक पवित्रा घेत सरकारला इशारा देखील दिला आहे की लवकरात लवकर शासन या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ ही धनगरांशी आहे. तर यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आज ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी काल म्हटलेलं होतं की शासनाने तातडीनं या संदर्भामध्ये निर्णय घेतला नाही तर यशवंत सेनेच्या वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन जे आहे तर ते छेडलं जाईल आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा बाळासाहेब दोडतले यांनी दिलेला होता. त्यामुळे 20 दिवस होऊन देखील हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नसल्यानं यशवंत सेना हे आणखी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज नेमकी आंदोलनाची दिशा काय ठरते हे पाहावं लागेल. हो, सुनील, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.